सकाळचे 5:30 होतेले आहेत आणि आजचा शेवटचा दिवस आहे. सगळे निघाले आहेत, फक्त आम्हीच राहिलो आहे. आम्ही हा आणि मी आणि ही माझी बॅग उचलली. हा बड्डे बॉय आहे, याचा बड्डे आहे. टिकली वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साहेबाबा तुला खुश ठेवतील आणि तुझ्याकडचे पैसे मला देतील. तर आता जाऊया, टेम्पोत बॅग भरूया आणि 8 किलोमीटरचा अंतर आहे. त्यानंतर आमचंच मान आहे पालखीचा. मग धुमशान धुमशान आणि मुंबईवर नाही तर 3-4 भाव येतात आपले मुंबईवर आपल्याला भेटायला. आली मजा. बर का दादाने घेतले टोचा. दादाचा पळणार आहे घोड्यावर का. हां कॅमेरा आले की फक्त असा हे पकडत ना. कॅमेरा आले की दादा फक्त असा करतो. आगळा झाली शिला झाली शिला झाली. आणि साहिल साहिल मुळे मी जास्त काय नाही 21 किलोमीटर झालो. या दादाच लग्न झालंय तरी हा दादा आमच्यातूनच चालतो लहानपणांमधून. काय बोलायचं मोठे मामा. दादा मोठ्यांमध्ये जातच नाही, दादा आमच्यामध्येच चालतोय. पण दादाला मजा येते ना, असं एन्जॉय करत जातो आम्ही. कोण रे? हा दिने दादा. मी पुढे गेलो असतो यांच्या आडीत पाठी थांबलो. 5 किलोमीटर पुढे आलो इथे आम्ही नाश्ता केला उभे. तर राज आहे आणि साहिल आणि इथे पॅटीज भेटते. इथे दूध आहे, चाय आहे आणि खूप लोक इथे बसले. 1, 2, 3, 4 इथे पण लोक बसले. जे सगळे आमच्या दिंडीतले इथे पण निघले बसले. ओ सायराम दूध भेटेल का फक्त? किती रुपये? 4 रुपये. एक दूध दे. अशी पॅटीस आणलंय, पॅटीस खूप छान. आणि राजने मला दूध आणि पाणी आणलंय. खूप साई सेवा करतोय राज माझी. पुण्य भेटल. थँक्यू. नाश्ता करून निघालेलो आहे तिकडनं आणि आता 2 किलोमीटरचा अंतर हळला. त्यानंतर आमचा मान आहे पालखी उतरायचा. आम्ही पालखी नेणार मंदिरापर्यंत आणि आम्ही 5 जण आता. पण नेहमी आम्ही आमचा लास्टचा डबा आम्ही एवढंच असतो. तर आता जाऊया. मी ते एकदम लास्ट आहे. हा कधी कधी पुढे असतो. हे चौघाहून पुढे असतात. फक्त संध्याकाळच्या स्पॉटला हे मागे असतात टाइमपास करत. सकाळच्या स्पॉटला सुसाड धावतात ही लोक. आणि पटपटाचा हॉटेलला जायला. पुरी भाजी असेल, पुरी भाजी खाऊया. आणि इथे दूधवाला आलाय. हा दूध विकायला आलाय इथे. आशिष आशिष पोपट आशिष किटली कुठे दूधची? मार ना एक अटॅक मार वरती. चल ब्लॉग मध्ये आलेला आहे आशु भास्कर राष्ट्र खेळाडू. शिडीच्या वाट्यावर रेड मारताना कमन डांगे राष्ट्र खेळाडू. इंडिया प्लेयर इंडिया प्लेयर इंडिया प्लेयर राज शिर्के. बोनस प्लस. ओ पलटी आश्चर्य नशीब काली. काच पुसत होता काच हाताने हाताने काच पुसत होता. सगळ्यात लास्टला आम्ही आलेलो आहे आणि इथे पहिलीच नाश्त्याची लाईन लागलेली आहे. बघा केवढी लाईन आहे. आता आम्हाला फ्रेश व्हायचं आहे, कपडे घालायचे आहेत. मग आम्ही या लाईनीत लागणार. आणि हे बघा अनु बघा आंघोळ करून रेडी आहे. सुतार आंघोळ करून रेडी आहे. बघा आमच्या अगोदर आले, आम्ही आत्ताचे आलोय. आम्ही टेम्पो मध्ये चेंज करतोय असे कपडे हे सगळं आम्ही आता पॅक करतोय. कपडे चेंज करतोय आणि रेडी आहे पहिल्यापासून. मस्त फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही जेवणाच्या लाईनी उभे आहेत. बाबाजी आमच्या अगोदर फ्रेश झाले. ओम साईराम. हा ओम साईराम. आणि लाईन आहे शेवण्याची. बरोबर सॉरी ना हे नारळाचं झाड त्याच्या खालीच आम्ही जेवायला बसलेलो आहे. आणि दादा पटाणी घालून आलाय. आणि दांडे ते उभ्या वेळ जेवतोय. 25 days टू गो. आपल्याला सर्वांना टाया वाजून आपल्याला अभिनंदन करावं असं वाटतं. गेली 40 वर्षे ही जी पदयात्रा इथं आयोजित करतात ते सिद्धी साहित्यचे सर्व पदाधिकारी. आपल्याला कदाचित काही लोकांना वाटत असेल की आपण काय आपण पैसे देतो आणि पालखीत. आज आमच्या पालखीचा मान आहे तर इथे सगळे उभे आहेत आमची पोरं. आज थोड्या वेळ पालखी निघल आणि आम्ही शेवटी गाव.
माझी आई भवानी।
आणि शॅम्पू आता घेतला. काय दर्शन घेऊया. चल आता आम्ही शिर्डी झालेलो आहे आणि जस्ट पोचलोय शिर्डी मंदिराच्या बाहेर. खूप आनंद वाटतोय. आता दर्शन करून बाहेर आलोय. इथे बाहेर बसलोय आणि इथे खूप सारं पार केले. इथे एक पाल केलंय, तिथे एक पाल केलंय. आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आराम करतोय आणि आमच्यासोबत डॉगेश आहे. इथे जातो, शॉपिंगची तयारी करतो, प्रसादी घ्यायचे, लाडू घ्यायचे आणि पेरू पण घ्यायचे आणि बस पण बुक करायचे. मी तुम्हाला सगळं दाखवतो. आता मी निघालोय मुंबईला जायला. पहिला जेवणार, मग मुंबईला जाणार. आणि सगळे पुढे गेलेत जेवायला. जाताना पण दादा लास्टला येते. आता तरी फास्ट चाल शेवटची निशाणी. तरी फास्ट चाल झाला. बाकी सगळे पुढे गेले, आम्ही तिघं मागून जातोय. ह्याला रहिमा हिला हुलाला बिस्मिल्ला झालेला आहे टेम्पसचा. इथे आम्ही आता जेवायला आलेलो आहे. हा नेहमीचा स्पॉट आहे आमचा. दरवर्षी आम्ही इथेच येतो वेज खायला. आणि इथे झालं 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 फरशा पडलाय. ट्रिपल राईसची ग्रेव्ही आलेली आहे. सगळं व्हेज आयटम आहे. कोणी नॉनव्हेज खात नाही. आणि इथे मायरा आलेले मुंबईवरनं जेवायला, पप्पांना भेटायला. अमर पप्पा आणि मायरा बेटा ऐकर बाबू. लास्ट आहे, लास्ट आहे. आणि इथे यांचं जेवण झालेलं आहे. फक्त आम्हीच बाकी आहे. तर थोडे आणि बस आहे आमची. बस निघणार लेट झाले. हा तर दादाचं जेवण झालेलं आहे. दादा म्हणतो बस कोणी बुक केली माहित नाही. कोणी बुक केली पण एक नंबर आहे. एसी बोलून पंखा पण नाही दिलाय आणि खिडकी पण बंद दिलेली आहे. खिडकी चालवली दिली चालली असत. आणि सिटिंग एरिया, फिटिंग एरिया सगळं दिले. हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला शेअर करा.